होय मी भाजपात प्रवेश करणार आहे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी माझी चर्चा झाली आहे येत्या दिवसात दिल्लीतच माझा होईल अशा शब्दात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप वापसीचे संकेत दिले पण आता या घोषणेला पंधरा दिवस उलटून गेले तरी देखील खडसे स्वगृही परतले नाहीत पंक्तीला बसले आणि बोंदी संपली असाच काहीसा प्रकार त्यांच्या बाबतीत घडलाय खडसेंचा पक्षप्रवेश का रखडला याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये आल्यास तोटात जास्त होईल असं राज्यातील काही नेत्यांनी दिल्लेश्वरांना पटवून दिल्यानं खडसेंचा पक्षप्रवेश रखडलाय अशी देखील चर्चा आहे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपनं खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना रावेर मतदारसंघातून तिकीट दिले रक्षा खडसे या विद्यमान खासदार आहेत भाजपच्या चारशे पारच्या घोषणेत एक एक खासदार महत्वाचा आहे त्यामुळं रक्षा खडसे कोणत्याही परिस्थितीत विजयी झाल्या पाहिजेत यासाठी एकनाथ खडसेंची मदत घेण्याची दिल्लीतील नेत्यांची भूमिका आहे त्यासाठी खडसे यांना पुन्हा पक्षात आणण्याचा या नेत्यांचा विचार आहे स्वतः खडसे यांनीच घडलं नाही आता तर अशी माहिती मिळते की स्थानिक नेत्यांचा त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध आहे एकनाथ खडसे भाजपात आल्यानं पक्षाचा फायदा होण्याऐवजी हो तोटाच होईल असा निरोप या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना पाठवलाय कारण त्यांना एकनाथ खडसे पक्षात नको आहेत त्यामुळेच एकनाथ खडसेंनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्याची माहिती समोर येताच या नेत्यांनी फिल्डिंग लावली एकनाथ खडसे पुन्हा पक्षात आले तर फायद्याऐवजी जास्त होईल असं या नेत्यांनी सांगितलंय हाच एक मोठा खोडा खडसेंच्या पक्षप्रवेशात निर्माण झाल्याचं सांगितलं जाते शरद पवार गटात प्रवेश करण्याआधी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात एकनाथ खडसे विधानसभेत विरोधी पक्ष नेते होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं राज्यात एकशे वीस जागांवर विजय मिळवला त्यावेळी खडसे यांच्याकडं मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून पाहिलं जात होतं मात्र पक्षानं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं खडसे यांना मात्र काही महत्वाच्या खात्यांवर समाधान मानावं लागलं त्यानंतर दोन हजार सोळामध्ये एकनाथ खडसेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर पुढे चार वर्ष ते राजकारणात कुठेही दिसले नाही पुढे दोन हजार वीस मध्ये मात्र त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला मागील चाळीस वर्ष भाजपात राहिल्यानंतर पक्ष का सोडावा लागला याचं उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हेच जबाबदार असल्याचा आरोप केला पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली पण खडसेंनी मात्र शरद पवार गटातच राहणं पसंत केलं पण त्यानंतर ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला पण याची घोषणा करून पंधरा दिवस उलटून गेलेत आणि त्यामुळं आता हा चर्चेचा विषय बनलाय तर मंडळी एकनाथ खडसे यांच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अप मराठीला फॉलो करा